शुभमङ्गलम् नक्षत्रमङ्गलम् अलङ्कारमङ्गलम्। रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर। गिरीश महाजन यांच्या जीएम हेल्थ केअर संस्थेअंतर्गत ग्लोबल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात गिरीश महाजन यांच्या आरोग्य सेवेचं कौतुक केलंय। त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याविषयी आदर आणि प्रेम असल्याने ते आजही तरुण दिसत आहेत। कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणा किती तोकडी आहे हे लक्षात घेता आरोग्य यंत्रणेकडे पुढील काळात गंभीरतेने घेणे गरजेचे असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय। कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेली गर्दी आणि मास्क नसलेले काही जण पाहता फडणवीस यांनी कोरोनामुळे अनेक पैलवान गेले त्याकडे दुर्लक्ष करू नका, तुलासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून काळजी घेण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलंय। यावेळी ग्रामीण भागातील हे रुग्णालय जनतेसाठी वरदान ठरणार असल्याने गिरीश महाजन यांच्या या उपक्रमाचे त्यांनी भरभरून कौतुक केलं। पण मला असं वाटतं की हे जे काही चिरतरुण आमचे गिरीश भाऊ आम्हाला दिसतात, सातत्याने सेवा करताना 24 तास काम करताना आणि हे सगळं करताना कुठेही चिरलेले गिरीश भाऊ कोणी पाहिले नाही, हसतमुख असलेले गिरीश भाऊ आपल्याला पाहायला मिळतात। याचं कारण असं आहे की त्यांनी जी रुग्णांची सेवा केली त्या सगळ्या रुग्णांचा आशीर्वाद त्यांना आहे आणि म्हणून त्या आशीर्वादातलं बावीस टेस्ट केल्या आणि सगळ्या निगेटिव्ह आल्या। एवढ्या करू नका गिरीश भाऊ, तुम्हाला काहीच होणार नाही। त्यामुळे मला विश्वास आहे की तुमचं हे स्वप्नही पूर्ण होईल आणि हे जे रुग्ण सेवा आपल्याला आपली काळजी घेणं गरजेचं आहे। प्रत्येक व्यक्तीला स्वतःची काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे। आजही आपण बघतो आता या ठिकाणी खाली सगळे लोक नीट सोशल डिस्टन्सिंगनी बसले आहेत, बरेही बसले आहेत, पण आमचे जिल्ह्यात जे मित्र उभे आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही देखील सोशल डिस्टन्सिंगने उभं राहिलं पाहिजे। तुमच्या करता हे काही या कार्यक्रमाकरता किंवा आमच्या करता नाही आहे, पण तुमच्या करता हे अत्यंत महत्वाचं आहे। आज या ठिकाणी 99% लोकांनी मास्क घातला आहे, पण काही पहलवान असे आहेत की ज्यांनी अद्यापही मास्क घातलेला नाही, त्या सगळ्या पहलवानांना माझी विनंती आहे की त्यांनी मास्क घातला पाहिजे। मी आता मास्क खाली करून बोलतोय कारण मला या ठिकाणी माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचणार नाही म्हणून बोलतोय, पण माझं भाषण संपल्याबरोबर माझा मास्क मी वर करणार आहे। त्यामुळे त्या सगळ्या पहलवानांना माझी विनंती आहे की आपण देखील हे लक्षात घेतलं पाहिजे, कोरोनाने मोठ्या मोठ्या पहलवानांना या ठिकाणी घरी बसवलं आणि कित्येक लोक आपल्यातनं सोडून गेले आणि म्हणून असा आजार आहे जो जात पाहत नाही, धर्म पाहत नाही, पंत पाहत नाही, भाषा पाहत नाही, गरीब आहे की श्रीमंत आहे पाहत नाही, आणि म्हणून काळजी घेतली पाहिजे। आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलंय प्रत्येकाने मास्क घाला, वारंवार आपले हात स्वच्छ ठेवा आणि एकमेकांपासून अंतर ठेवा। कोरोनामुळे मोठमोठे पैलवान घरी बसले, अनेक जण आपल्यातून निघून गेले, त्यामुळे मनाने जवळ या, शरीराने दूर राहा, प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळा असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले। जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा मंगळवारी दुपारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला। तालुका पातळीवर अशा पद्धतीचे हॉस्पिटल म्हणजे ज्या ठिकाणी जवळपास 40 ICU बेड आहेत त्याला व्हेंटिलेटरची व्यवस्था आहे, 200 बेड असल्यामुळे 200 ते 200 ठिकाणी या ठिकाणी या बेडना ऑक्सिजनची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे। तसंच या ठिकाणी सिटी स्कॅन मशीन आहे, MRIची व्यवस्था या ठिकाणी करतोय, त्यातल्या या ठिकाणी म्हणजे एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी या ठिकाणी होणार आहे, 6 डायलिसिस मशीन आहेत जेणेकरून सगळ्यांना डायलिसिस व्यवस्था या ठिकाणी होणार आहे, सोनोग्राफी आहे, सगळ्या एक्सरे आहे, सगळ्या व्यवस्था या ठिकाणी आहेत। त्यावर अतिशय मॉड्युलर OT ऑपरेशन थिएटर अतिशय अद्ययावत या ठिकाणी करण्यात आलं, 4 ऑपरेशन थिएटर आहेत आणि त्यातून टेली ऑपरेटिंग, टेली मेडिसिन, टेली कन्सल्टिंग या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी आहेत। म्हणजे इथे जे ऑपरेशन होतील ते मुंबईतले तज्ञ डॉक्टर जे आहेत, आम्ही आता अंबानीचं जे HN हॉस्पिटल आहे त्याच्याशी जोडलेलो आहेत, या ठिकाणी हिंदुजा हॉस्पिटलशी जोडलेलो आहेत, बॉम्बे हॉस्पिटलशी जोडलेलो आहेत आणि अतिशय मुंबईतले तज्ञ डॉक्टर मोठ्यात मोठे जे सगळे डॉक्टर आहेत सगळ्या क्षेत्रातले, मग ते कुठे ब्रेनचे असतील, कुठे हार्टचे असतील, कुठे किडनीचे असतील, कुठे स्पाईनचे असतील, त्या सगळ्या प्रकारचे डॉक्टर अगदी दातांपासून डोळ्यांपासून
सगळ्या प्रकारचे ऑपरेशन या ठिकाणी होणार आहेत आणि मुंबईचे डॉक्टर या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ते स्वतः स्क्रीनवर त्या ठिकाणी बघतील, ते आम्हाला मार्गदर्शन करतील, ऑपरेशनसाठी मदत करतील. मला वाटतं ही अशी पहिली व्यवस्था आपण तयार केलेली आहे. यासाठी मोठा खर्चही झालेला आहे, तो सगळा खर्च अंबानींनी आम्हाला त्या ठिकाणी त्यांना मोठी मदत केलेली आहे. आयटीच्या क्षेत्रामधली सगळी त्यांनी व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. खूप मोठ्या एन जी ओ संस्था आहेत की त्यांनी या कामामध्ये आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे. तात्पर्य एवढंच आहे की अतिशय कमी खर्चामध्ये, रास्त दरामध्ये आणि विविध शासनाच्या ज्या योजना आहेत, मान्य पंतप्रधानानं जी 5 लाख रुपयापर्यंत योजना सुरू केलेली आहे आयुष्यमान भारतची, त्या योजनेच्या माध्यमातून, महात्मा ज्योतिबा फुले आहे राज्य सरकारची, या सगळ्या योजनेच्या माध्यमातून लोकांना आम्ही या ठिकाणी लाभ देणार आहोत. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज, मराठी.